मुरुड जंजिरा येथील मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। आबिदा इनामदार कॉलेज प्रशासनाच्या जबरदस्तीमुळे मुरुड जंजिरा येथे सहलीसाठी गेलेल्या 14 विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले। त्याची नुकसान भरपाई म्हणून कॉलेज प्रशासनाने मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 50 लाख रुपये तर राज्य शासनाने 25 लाख द्यावे अशी मागणी शिक्षण हक्क मंच अध्यक्ष मतीन मुजावर यांनी केली आहे। शिक्षण हक्क मंचाच्या वतीने दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना न्याय मिळावा यासाठी 5 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू आहे। याच्या पार्श्वभूमीवर आझम कॅम्प परिसरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी ॲडव्होकेट अमीना मुजावर, फातिमा मुजावर, जतीन मुजावर, इम्तियाज मेमन, साजिद तांबोळी, मोहम्मद शफी, लोकहित फाउंडेशनचे अजहर खान, मजहर खान, सलीम सय्यद, संभाजी ब्रिगेडचे रोप शेख, अँटी करप्शन सोसायटीचे वाजिद खान आदी उपस्थित होते। यावेळी मुजावर म्हणाले, आझम कॅम्पसचे अध्यक्ष व नियोजकांवर 14 विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मुरुड जंजिरा येथील SP, DSP, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना तातडीने बडतर्फ करावे, आझम कॅम्पसने मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकास 50 लाख रुपये द्यावे, राज्य शासनानेही मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना 25 लाख रुपयांची मदत करावी। अभी वो जो 14 बच्चे जो गुजर गए डूब के, उनके वास्ते हम वहाँ पे बोमा बोम आंदोलन कर रहे थे और हमने पुलिस को बताया था कि हम वहाँ पे आंदोलन करने वाले हैं, फिर भी अंदर से प्रेशर आने की वजह से उन्होंने जोर जबरदस्ती करके जो उपोषण को बैठे थे मतीन मुजार उनको उठा के लेके गए। उनके साथ एक लेडीज भी थी, उनको तमीज नहीं है लेडीज के साथ कैसी हरकत करते, वो रास्ते पे से धक्का बुक्की करके लेके जाते। ये हमारी पुलिस है, हमने पुलिस को हमारी रक्षा के वास्ते बुलाया था और वो अंदर वालों के ऑर्डर की वजह से वो उनको लेके गए, उठा के लेके गए। पुलिस की अभी दादागिरी नहीं चलेंगी, पुलिस हमारे इसके वास्ते सिक्योरिटी के वास्ते। मिस्टर पी ए इनामदार तो अंदर आराम से बैठे, ऐसा कैसे कर सकते वो लोग? पहले तो 14 बच्चों को वो लोग लेके गए, अभी हम लोग को भी लेके जाने का इरादा है क्या उनका? हमारी मांगे उनको पूरी करनी पड़ेंगी, वो एक मतीन मुजाहर है, हम उनके पीछे 1000 मतीन मुजाहर खड़े करेंगे। हमारी मांगे है कि हर एक बच्चे को जो कॉस्मोपॉलिटन सोसाइटी है उसके पास से 50 लाख रुपीस मिलना चाहिए और गवर्नमेंट के तरफ से 25 लाख रुपीस मिलना चाहिए और उन्होंने जो भी उसके अंदर जिम्मेदार है उनके ऊपर कानूनी तौर पर कार्रवाई होनी चाहिए। नेग्लिजेंसी गवर्नमेंट के तरफ से भी हुई है और कॉलेज वालों के तरफ से भी हुई है और उन्होंने जो मिसबिहेवियर किया था पेरेंट्स के साथ में उसके वजह से उन्होंने माफ़ी मांगनी चाहिए, जाहिर माफ़ी मांगनी चाहिए उन्होंने। माझं नाव फातिमा मुजावर आहे और लेडीज पुलिस एक भी नहीं थी, वो लेडीज को ऐसा कैसे धक्का बुक्की कर सकते? मुझे धक्का बुक्की किया उन्होंने, उनको तमीज नहीं है, पुलिस है ना वो। माझं नाव अजहर खान आहे, आम्ही तर आजचा 14 दिवस आज उपोषणाला बसलेले, मुरुडमध्ये जे अपघात घडलेला आहे 14 विद्यार्थ्यांचा त्यासाठी 4 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेले। उपोषणाला बसत असताना आझम कॅम्पस प्रशासनाकडून काहीही मदत विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली नाही। आज रोजी मदत मिळण्यासाठी आम्ही बोंबाबोंब आंदोलन करण्यासाठी आझम कॅम्पससमोर उपस्थित होतो। उपस्थित असताना आज आंदोलन व्यवस्थित चालत असताना पोलिसांनी त्यांची दडपशाही करून विनाकारण आंदोलन करणाऱ्या लोकांना उचलून नेले, त्यामध्ये एक लेडीज पण होती, लेडीजांच्या पाया धरून त्यांनी उचलून गाडीत टाकलेलं आहे। हे खरंच निषेधार्थ बाब आहे। उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असताना दोन वर्षा अगोदर तरीही सुद्धा तिथं पिकनिक पाठवण्याचं कारण काय, त्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था पण सुद्धा त्यांनी केलेली नव्हती, तिथं सिक्युरिटी गार्ड नव्हते। विशेष म्हणजे आज जो बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत होता त्याला हडताळ फासण्यासाठी PA नामदार सारख्या शिक्षण सम्राट म्हणणाऱ्या यांनी चुकीचं वर्तन करून आंदोलन निपटण्याचं आंदोलनाला गालबोट लावलेले आहे। अशा PA नामदारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब तिची मॅनेजमेंट बरखास्त करण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत। अमीना मुजावर म्हणून त्यांचं नाव होतं, ते ॲडव्होकेट आहेत आणि त्यांना महिला नियम असा कायद्यात नियम असा आहे की महिलांसाठी महिलांनीच यावं, परंतु त्या पोलिसांनी धक्काबुक्की करून त्यांना त्यांच्या पाया धरून त्यांना गाडीत पटकण्यात आलेलं आहे, असा प्रकार आज घडला इथं।